नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11 च्या पाठामध्ये आपल्याला पाहिजे 6 नंबरचा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड पार्ट नंबर 6. पार्ट नंबर 7 चालू आहे. पार्ट 7 मध्ये आपल्याला पाहिजे आहे टफनेस. पाहिजे टफनेस म्हणजे काय? इट इज द एबिलिटी ऑफ अ मटेरियल टू रेजिस्ट फ्रॅक्चरिंग व्हेन अ फोर्स इज अप्लाइड टू इट. काही प्लास्टिसाइन मटेरियल्स असतात की ज्या प्लास्टिसाइन मटेरियल मध्ये आपण पाहिलेलं आहे क्ले आहे त्याच्यामध्ये माती एक प्रकारचे रिलेटिव टू टफ एज इट कॅन बी स्ट्रेच अँड डिफॉर्म ड्यू टू दी अप्लाइड फोर्स विदाउट ब्रेकिंग. ब्रेकिंग न होता आपल्याला त्या क्ले पासून वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या शेपच्या आपल्याला त्या ठिकाणी वस्तू तयार करता येतात. म्हणजे दिस इज अ प्लास्टिसाइन विच कॅन बी स्ट्रेच क्ले विदाउट ब्रेकिंग. ब्रेकिंग न होता त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी तयार करू शकतो. कोणत्याही वस्तू आकृती आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. मातीच्या मूर्ती आपण तयार करू शकतो. हा जो काही प्रकार आहे त्याला आपण म्हणतो टफ मटेरियल विदाउट ब्रेकिंग. दॅट इज कॉल्ड अ टफ मटेरियल. त्याची एक ऍबिलिटी आहे की त्याला आपण फोर्स दिला तर फोर्स दिल्यामुळे त्याचं प्लास्टिक मटेरियल मध्ये प्लास्टिक फॉर्म मध्ये रूपांतर होते. म्हणजे त्याचा परमनंट शेप त्या ठिकाणी चेंज होतो. फोर्स जसा देईल तसं त्याचा आकारमान त्या ठिकाणी बदलले जाते. म्हणून त्याला आपण प्लास्टिसाइन मटेरियल असं म्हणतो. राईट. सिंगल मटेरियल मे बी हार्ड स्ट्रॉंग आणि टफ. तर काही सिंगल मटेरियल असे असतात की त्यांच्यामध्ये या तिन्हीचे गुणधर्म असतात. हार्ड असतात, काही स्ट्रॉंग असतात आणि काही टफ मटेरियल असतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण पाहूया बुलेट प्रूफ ग्लास जो आहे हा हार्ड आहे आणि टफ आहे बट नॉट अ स्ट्रॉंग. स्ट्रॉंग नाही तो एरीज फाटू शकतो किंवा त्या ठिकाणी ओढल्यावर आपण त्या ठिकाणी काय होऊ शकतो तो कट होऊ शकतो. त्या ठिकाणी फ्रॅक्चरिंग गुणधर्म त्याच्यामध्ये असू शकतात. फ्रॅक्चरिंगचे गुणधर्म त्याच्यामध्ये येऊ शकतात. अशा पद्धतीनं हा जो काही ग्लास मटेरियल आहे ग्लास मटेरियल फुटणे किंवा तडकणे असे गुणधर्म त्याच्यामध्ये असू शकतात. परंतु तो हार्ड आहे त्याच्यामधून किती आपण त्याला फोर्स न तोडण्याचा प्रयत्न केला तर तो तुटणार नाही. आणि टफ सुद्धा असेल तो विदाउट ब्रेकिंग बी इट कॅन बी गोज टू द प्लास्टिक फ्लो. प्लास्टिक फ्लो मध्ये जाईल परंतु तो स्ट्रॉंग नाही. स्ट्रॉंग म्हणजे काय की त्याला आपण हार्ड किती फोर्स दिला तरी तो त्याची शेप बदलत नाही. त्याला आपण स्ट्रॉंगनेस म्हणतो किंवा स्ट्रॉंगर म्हणतो. मग आता याच्यामध्ये ड्रिल बीट जो आहे ड्रिल करण्याचा ड्रिलिंग मशीनचा जो काही बीट आहे मस्ट बी हार्ड. तो हार्ड आहे त्याच्यामुळे पेनिट्रेट होऊ शकतो. तो स्ट्रॉंगही आहे आणि टफ सुद्धा आहे. म्हणजे त्या ठिकाणी जो काही विशिष्ट प्रकारचा पोलाद आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे तो ड्रिल करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेला आहे. त्यामुळे तो हार्ड सुद्धा आहे. त्याच्या शेप आणि साईज मध्ये बदल सुद्धा होत नाही. म्हणजे अशा वेगवेगळ्या पर्पजेस साठी आपण त्या ठिकाणी वापरतो की जास्त टफ मटेरियल पाहिजे जास्त स्ट्रॉंग पाहिजे आणि त्या ठिकाणी तो हार्डही मटेरियल असला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग वेगवेगळ्या पर्पज साठी आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. तिसरा दुसरा जो प्रकार पाहिला आपण टफ ड्रिल बीट मस्ट बी हार्ड स्ट्रॉंग अँड टफ. आणि तिसरा जो आपण पाहिलेला आहे एनविल. एनविल म्हणजे काय? स्ट्रॉंग ब्लॉक ऑफ आयरन विच कॅन बी यूज फॉर द हॅमरिंग. ज्या ठिकाणी चपलाचे चपला तयार करतात त्या ठिकाणी हार्ड हॅमरिंग करण्यासाठी वापरले जाते. काही आयरनचे काम करणारे असतात त्यांच्याकडे तो हार्ड ब्लॉक असतो की ज्या ठिकाणी त्याच्यावर आपण किती हॅमरिंग केली तरी त्याच्या हार्ड प्रॉपर्टीमध्ये बदल होत नाही. स्ट्रॉंग प्रॉपर्टीमध्ये त्याच्यामध्ये बदल होत नाही किंवा त्याची शेप आणि साईज चेंज होत नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे मटेरियल्स आपण त्या ठिकाणी पाहतो. आता पाहूया आपण नेक्स्ट पार्ट जो आहे या ठिकाणी फ्रिक्शन म्हणजे काय सांगतायत. आपण फ्रिक्शनल फोर्स पाहिलेला आहे किंवा फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे काय की दोन मटेरियल्स आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये आले आणि दोन मटेरियल ज्यावेळेस कॉन्टॅक्ट मध्ये आले त्यावेळेस काय होईल एखादा मटेरियल दुसऱ्या मटेरियलच्या याच्यावर कॉन्टॅक्टिव्ह फोर्स न जो काय पुढे जात असेल पुढे जात असताना त्याच्यावर जो फोर्स मोशन
ला विरोध करणारा जो अपोजिंग फोर्स आहे तो अपोजिट फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो, फ्रिक्शनल फोर्स, त्यालाच आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. हा जर फ्रिक्शनल फोर्स जर नसता तर आपण त्या ठिकाणी पृथ्वीवर स्टँड झालो नसतो. देर इज अ मिनिमम फ्रिक्शन सो दॅट आवर फुट वेअर टच टू दी ग्राउंड. काही स्मूथ फरशी असते, स्मूथ फरशीवर आपण घसरल्या जातो किंवा त्या ठिकाणी स्मूथ असल्यामुळे कोणताही पदार्थ त्याच्यामधून स्मूथनेस असल्यामुळे तो काय होऊ शकतो, मोशन मध्ये येऊ शकतो. दोन स्मूथ जर आपण स्मूथ फरशीवर जर आपण मार्बल्स गोटे आहे, गोटे स्मूथ आहेत, गोलाकार आहे आणि त्याचा आकारही गोल असल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, ते फास्टली फ्लो होतात, स्मूथ होतात. याचाच अर्थ त्याच्यावर जो काही फ्रिक्शनल फोर्स लागलेला आहे हा फ्रिक्शनल फोर्स जर का कमी झाला तर त्याचं मोशन काय होईल, वाढत जाईल. जर दोन मटेरियल इन कॉन्टॅक्ट मध्ये असले आणि त्यांचा जर फोर्स रेजिस्ट जास्त होत असेल, त्याला जो मोशन साठी जर त्याला जास्त अडथळा येत असेल तर त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. हा रेजिस्टन्स एखाद्या मटेरियल मध्ये जास्त असतो, एखाद्या मटेरियल मध्ये हा रेजिस्टन्स कमी असतो. हा रेजिस्टन्स वाढतो किंवा कमी होतो याच कारण काय, की त्याच तो जो काही सरफेस आहे तो सरफेस जर रफ सरफेस असेल, रफ सरफेस म्हणजे खरबड सरफेस असतो, त्याच्यावर मायक्रो काय असतात, हिल्स आणि डील्स असतात, बारीक बारीक त्या ठिकाणी कॉन्वेक्स पार्ट किंवा कॉन्केव्ह पार्टचा जो एरिया असतो आणि त्या एरियामुळे जर का दोन सरफेस एकत्र येऊन त्या ठिकाणी लॉक होतात आणि लॉक झाल्यामुळे त्या मोशन मध्ये अडथळा निर्माण होतो, त्याचा वेग कमी होतो आणि वेग कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, रिलेटिव्ह मोशन्स त्या ठिकाणी अडथळा येऊ शकतो, त्याला आपण फ्रिक्शन म्हणतो आणि तो झाला फ्रिक्शनल फोर्स. हा फ्रिक्शनल फोर्स काय करतो की त्या मोशनला अपोज करतो, विच अपोजेस द रिलेटिव्ह मोशन ऑफ टू डिफरंट मटेरियल व्हेन दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. जर दोन मटेरियल कॉन्टॅक्ट मध्ये आले की तो जो काही प्रकारचा फोर्स तयार झाला त्या फोर्सला आपण फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो. हा फ्रिक्शनल फोर्स आपल्याला कशा प्रकारे डिफाईन करता येते, इट इज अ प्रॉपर्टी. हा फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, दिस इज अ प्रॉपर्टी. फ्रिक्शनल फोर्स पा, द प्रॉपर्टी विच रेजिस्ट द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड फ्रिक्शनल फोर्स. याला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. दिस मेकॅनिकल फोर्स बिटवीन टू सॉलिड सर्फेस इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर इज कॉल्ड ॲज फ्रिक्शनल फोर्स. त्या फोर्सला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. मेकॅनिकल फोर्स बिटवीन टू सॉलिड सर्फेस इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर इज कॉल्ड फ्रिक्शनल फोर्स. आणि याला आपण फ्रिक्शनल म्हणतो जी प्रॉपर्टी आहे, ज्या प्रॉपर्टीमध्ये विच रेजिस्ट द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट. आता हा जो काही रिलेटिव्ह मोशन्स आपण त्या ठिकाणी वापरल्या जातो, काही याच्यामध्ये स्मूथ सर्फेस असतात, इन केस ऑफ फ्रिक्शन शुड बी रिड्यूस बाय युझिंग पॉलिश सर्फेस लुब्रिकंट्स आहेत, त्याच्यामध्ये काय होतो की त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स हा कमी होतो, वेगवेगळ्या कारणाने त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स कमी होतो. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल अ बोट ऑन द सर्फेस ऑफ वॉटर एक्सपिरियन्स अपोजिशन टू इट्स मोशन. मोशनला त्या ठिकाणी अपोजिट होते. इन दिस सेशन वी आर गोइंग टू स्टडी फ्रिक्शनल फ्रिक्शन्स इन सॉलिड ओनली. आपण आता याच्यामध्ये फक्त सॉलिड फ्रिक्शन तेवढं पाहूया. आता सॉलिड फ्रिक्शनमध्ये काय होणार आहे, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बारीक स्मॉल मायक्रोस्कोपिक व्ह्यूमध्ये पॉलिश मध्ये सर्फेसमध्ये काय असते, या ठिकाणी हिल्स आणि डील्स असतात, याचा एक पर्टिक्युलर एरिया असतो. हिल्स आणि डील्सचा हा पर्टिक्युलर एरिया असतो, त्यामुळे काय होतात, या ठिकाणी हिल्स आणि डील्स एकत्र आले तर त्या ठिकाणी काय होते, इंटरलॉकिंग होते आणि त्यामुळं त्या दोन सर्फेसमध्ये फ्रिक्शनल फोर्स काय होतो, इनक्रीज होतो. हा ड्यू टू दी स्मॉल एरिया प्रेशर ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज
व्हेरी हाय असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्ट्रॉंगर अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होतो दोन्ही याच्यामध्ये. ई बोथ द सर्फेसेस आर सम मटेरियल. हे सर्फेसेस कशाचे बनलेले असतात? एखाद्या मटेरियल पासून बनलेले असतात. मग या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स असतात, एक म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स आणि दुसरा म्हणजे कोहिजिव्ह फोर्स. कोहिजिव्ह फोर्स म्हणजे दोन सारख्या मटेरियल्स असतील तर त्या दोन सारख्या मटेरियल्स मधला जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याला आपण कोहिजिव्ह फोर्स म्हणतो, आणि दोन वेगवेगळे मटेरियल असतील तर त्याच्या मधला जो फोर्स असेल त्याला आपण ॲडेझिव्ह फोर्स म्हणतो. मग या याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स कार्य करतात. या फ्रिक्शन मध्ये एखादा स्मूथ सरफेस घेतला किंवा एखादा रफ सरफेस घेतला आपण, तर त्याच्यामध्ये आपण एखादा लुब्रिकंट टाकला, लुब्रिकंटचं काम काय करते की लुब्रिकंट विच अट्रॅक्ट द मटेरियल तो काय करतो, त्याच्यामधला ॲडेझिव्ह फोर्स इन्क्रीज करतो. ॲडेझिव्ह फोर्स इन्क्रीज झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतो की फ्रिक्शन त्या ठिकाणी इन्क्रीज होते, वाढल्या जाते. आणि या दोन मटेरियल मध्ये आपण फ्रिक्शन साठी लुब्रिकंट जर का टाकलं तर त्यामुळे काय होईल, त्याचं फ्रिक्शन त्या ठिकाणी रिड्यूस होईल किंवा कमी होईल, आणि त्यामुळे काय होईल की त्याचा जो काही लुब्रिकंटचा सरफेस आहे सरफेसचं फ्रिक्शन त्या ठिकाणी काय होईल, रिड्यूस होईल. आणि त्यामुळे काय होईल की त्याचा वेग रिलेटिव्ह मोशन जास्त होईल मटेरियलचं. म्हणून जर दोन मटेरियल मध्ये जर का फ्रिक्शन जास्त असलं तर फ्रिक्शनमुळे काय होते की त्या ठिकाणी एखादं मटेरियल त्या ठिकाणी क्रॅक होऊ शकते किंवा तो मटेरियल त्या ठिकाणी हार्ड असल्यामुळे कट होऊ शकतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल्स त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. व्हेकल मध्ये आपण चाकाच्या ठिकाणी जे ऍक्सल असते, ऍक्सल हे फिरत असताना एका रॉड भोवती फिरत असते, त्या रॉड मध्ये त्या ठिकाणी काय केलेलं असते की फ्रिक्शन कमी व्हावं म्हणून आपण त्या ठिकाणी काय टाकतो, ऑइल्स किंवा लुब्रिकंट आपण त्या ठिकाणी टाकलेलं असते. त्यामुळे हे लुब्रिकंट काय होते त्याच्या भोवती फिरत असते, त्यामुळे त्याचं फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स हा कमी होतो. आता फक्त आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, सॉलिड मध्ये किती फ्रिक्शन होतात याची आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायची आहे. आणि ही स्टडी करत असताना आपल्याला सॉलिड फ्रिक्शन आपल्याला कन्सिडर करायचं आहे, त्यामुळे आपण लिक्विड फ्रिक्शन सुद्धा त्याच्यामध्ये असते. सॉलिड आणि लिक्विड मधलं दोन प्रकारचे आपल्याला फ्रिक्शनल फोर्स आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतात. फ्रिक्शन म्हणजेच काय सांगता येईल की दोन मटेरियल जेव्हा एका वेळेस कॉन्टॅक्ट मध्ये येतील आणि त्या कॉन्टॅक्ट मुळे त्या एखाद्या मटेरियलचं रिलेटिव्ह मोशन कमी होते. कशामुळे कमी होते, तर त्याला एक अपोजिंग फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो आणि तो अपोजिंग फोर्स ड्रायव्हिंग फोर्स कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्याची गती कमी होते, मोशन कमी होते, आणि या मोशनमुळे तो ऑब्जेक्ट काय होतो, त्याची व्हेलॉसिटी रिड्यूस होते. आणि व्हेलॉसिटी सुद्धा रिड्यूस होते, त्याचबरोबर मटेरियल्समध्ये त्या मटेरियल्स कटिंग कट होऊ शकतात किंवा त्या मटेरियल फ्रिक्शनमुळे त्याचं फोर्स रिड्यूस होऊ शकतो, आणि फोर्स रिड्यूस झाल्यामुळे मोशनला तो अफेक्ट होतो. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं फ्रिक्शन कमी करण्यासाठी वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी उपाय करावे लागतात. आता आपण सॉलिड फ्रिक्शन मध्ये पाहूया. या सॉलिड फ्रिक्शन मध्ये आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शनचे प्रकार किती आहेत त्या फ्रिक्शन मध्ये. टाइप्स ऑफ फ्रिक्शन मध्ये आहे पहिला जो प्रकार आहे त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणूया. पाहूया आपण पुढच्या याच्यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शनचा प्रकार. ओरिजिन ऑफ फ्रिक्शन आपण पाहिलं की फ्रिक्शन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आलेलं आहे, आणि आता पाहूया स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय? फ्रिक्शन इन सॉलिड्स मध्ये पहा, नोट्स मध्ये आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे. व्हेनेवर फ्रिक्शन इन सॉलिड्स, व्हेनेवर द सर्फेस ऑफ वन बॉडी स्लाइड्स ओवर
another body exerts a certain amount of force on the other body. This force is tangential. अपन फ्रिक्शन करत असताना दोन मटेरियल बॉडी एकमेकावर एक फोर्स करत असते, मेकॅनिकल फोर्स आहे तो एक प्रकारचा, आणि त्या मेकॅनिकल फोर्स मुळे एका एक मटेरियल बॉडी दुसऱ्या मटेरियल बॉडीवर जो काही फोर्स एक्झर्ट करते तो जो काही फोर्स आहे, दीज फोर्स इज टँजेन्शियल टू सरफेस. सरफेसला टँजेन्शियल आहे. इट अपोजेस द रिलेटिव मोशन बिटवीन टू बॉडीज. त्याच्यामध्ये रिलेटिव मोशन बिटवीन अपोजिंग होते, ज्यावेळेस मोशन मध्ये असेल त्यावेळेस अपोज होईल. द मेकॅनिकल फोर्स बिटवीन टू सॉलिड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर इज कॉल्ड फ्रिक्शनल फोर्स, त्यालाच आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. आणि द प्रॉपर्टी विच रेजिस्ट द रिलेटिव मोशन बिटवीन द टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड फ्रिक्शन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्रिक्शन? फ्रिक्शन इज नथिंग बट द प्रॉपर्टी विच रेजिस्ट द रिलेटिव मोशन बिटवीन द टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड फ्रिक्शन. आणि फ्रिक्शन हे लिक्विड आणि सॉलिड मध्ये असते, त्यापैकी फक्त आपल्याला सॉलिड फ्रिक्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं. हे झालं फ्रिक्शन इन सॉलिड. आणि फ्रिक्शन इन सॉलिड मध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी ओरिजिन ऑफ द फ्रिक्शन इन सॉलिड कशामुळे आलेलं आहे, दोन वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स आणि रफ सरफेस यामुळे त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स हा त्या ठिकाणी इन्क्रीज झाला. रफ सरफेस जेवढा आला इन कॉन्टॅक्ट मध्ये त्या ठिकाणी हिल्स आले, डील्स आले, आणि त्यामुळे त्या ठिकाणी लॉकिंग सिस्टीम आली. लॉकिंग आल्यामुळे त्या ठिकाणी तो मटेरियल त्या ठिकाणी अपोजिंग फोर्स जास्त असेल, मोशन फोर्स हा अपोजिंग फोर्सच्या मानाने त्या ठिकाणी रिड्यूस होत जाईल, आणि त्यामुळे त्याचा रिलेटिव्ह मोशन काय होईल, काही वेळाच्या नंतर तो स्टॉप होईल. आणि हा स्टॉप कशामुळे झाला, तर ड्यू टू दी फ्रिक्शनल फोर्स. हा जो काय फोर्स आहे त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो. दिस इज अबाउट द फ्रिक्शनल फोर्स अँड द ओरिजिन अबाउट द फ्रिक्शनल फोर्स. आता पाहूया आपण टाइप ऑफ फ्रिक्शनल फोर्स किती प्रकारचे असतात. ओरिजिन ऑफ द फ्रिक्शनल फोर्स आपण पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, ॲपरंट कॉन्टॅक्ट एरिया पा, त्या ठिकाणी डिप्रेशन आणि त्या ठिकाणी हिल्स आणि डील्स प्रोड्यूस होतात, त्यामुळे त्या ठिकाणी इंटरलॉकिंग होते. ओरिजिनल फ्रिक्शनल फोर्समध्ये इंटरलॉकिंग झाल्यामुळं त्या ठिकाणी काय होईल, तर त्या ठिकाणी अपोजिट फोर्स वाढल्या जाते. म्हणजेच या ठिकाणी पा इथं दिलेलं आहे फ्रिक्शन. वी कॅन देअरफोर कन्क्लूड दॅट द कॉज ऑफ फ्रिक्शन कशा पद्धतीनं तयार झालेला आहे, इंटरलॉकिंग बिटवीन द इरेग्युलरिटी ऑन द कॉन्टॅक्ट सरफेस पा, या कॉन्टॅक्ट सरफेसमध्ये रेग्युलर नाही, इरेग्युलर सरफेस हिल्स आणि डील्स असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होईल, तर इंटरलॉकिंग होईल. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आपण पाहिलं, कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडेझिव्ह फोर्स, याचं एक उदाहरण खाली दिलेलं आहे ग्रीन ब्ल्यू याच्यामध्ये. ॲडेझिव्ह फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस आर स्मॉलर ॲज कम्पेअर टू द कोहेसिव्ह फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स टू रिड्यूस फ्रिक्शन बॉल बेरिंग यूज इन ए मशीन आर ऑफ डिफरंट मटेरियल. वेगवेगळ्या मटेरियलमुळे त्या ठिकाणी काय होईल, ॲडेझिव्ह फोर्समुळे त्याचा फ्रिक्शनल फोर्स हा रिड्यूस होऊ शकतो. फ्रिक्शनल फोर्सच्या टाईप तीन प्रकारचे आहेत. पुढे पहा या ठिकाणी टाईप्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स दिलेले आहे. फ्रिक्शनल फोर्स हे तीन प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. पहिला जो फ्रिक्शनल फोर्स आहे स्टॅटिक फ्रिक्शन, टाईप ऑफ फ्रिक्शन मध्ये स्टॅटिक फ्रिक्शन. दुसरा आहे कायनेटिक फ्रिक्शन. तिसरा आहे रोलिंग फ्रिक्शन. आता स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय सांगता येते, की अशा प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स आहे विच द फ्रिक्शनल फोर्स विच बॅलेन्स द अप्लाइड फोर्स वेन बॉडी इज
स्टॅटिक, बॉडी स्थिर असेल त्या ठिकाणी, ज्या वेळेस बॉडी स्थिर कंडिशन मध्ये आहे, स्टँड बाय कंडिशन मध्ये आहे, त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. त्याच्यामधून स्लाइड होत नाही, जस्ट वी हॅव टू स्लाइडिंग पोझिशन असेल, बट इट इज नॉट अ स्लाइडिंग. दॅट अप्लाइड फोर्स इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक फ्रिक्शन. त्या अप्लाइड फोर्सला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो. व्हेन द बॉडी इज अ स्टॅटिक इज कॉल्ड अ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो. हे स्टॅटिक फ्रिक्शन आपण एफ सफिक्स एस लेटरने लिहितो. तर दुसरं आहे कायनेटिक फ्रिक्शन, कि ज्या फ्रिक्शन मध्ये दोन सरफेस इन कॉन्टॅक्ट मध्ये आले आणि पहिला सरफेस वर दुसरा सरफेस काय होत आहे, त्याच्यावर स्लाइडिंग होत आहे, त्याला कायनेटिक एनर्जी मिळाली आणि तो स्लाइडिंग होत आहे. पहिल्या याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी नाहीये, दोन्ही एकत्र त्या ठिकाणी आले, एक दुसऱ्यावर त्या ठिकाणी स्लाइड झालेले आहेत, परंतु स्लाइडिंग होण्याची स्थिती निर्माण झाली, तो स्टॅटिक कंडिशन मध्ये आहे, तो त्या ठिकाणी स्लाइड झालेला नाही, जस्ट हॅव्हिंग टू स्लाइड, स्लाइड होण्याच्या मार्गावर जो आहे आणि त्याचा जो काही फ्रिक्शनल फोर्स आलेला आहे त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. तर हा जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शन बिटवीन टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट व्हेन वन बॉडी इज ऍक्च्युअली स्लाइडिंग, ऍक्च्युअली विच इज स्लाइडिंग ओव्हर दी अदर मटेरियल बॉडी, आणि तो जो काही फ्रिक्शनल फोर्स तयार झालेला आहे त्याला आपण कायनेटिक फ्रिक्शन किंवा डायनॅमिक फ्रिक्शन म्हणतो. कशामुळे निर्माण झाला, तर स्लाइडिंग झाल्यामुळे त्याच्यामध्ये तो जो फोर्स आलेला आहे त्याला आपण कायनेटिक फ्रिक्शन विच इज रिप्रेझेंटेड बाय एफ के ला आपण त्याला रिप्रेझेंट केलं. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला रोलिंग फ्रिक्शन म्हणतात. जर याच्यामध्ये फ्रिक्शन बिटवीन दोन बॉडीज आहेत इन कॉन्टॅक्ट, पहिली मटेरियल बॉडी दुसऱ्या मटेरियल बॉडीवर रोलिंग होत असेल, दिस इज अ रोलिंग, मार्बल्स इज अ रोलिंग ऑन द स्मूथ सरफेस, बॉल इज अ रोलिंग इन द सरफेस, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन त्यालाच आपण रोलिंग फ्रिक्शन किंवा विच इज रिप्रेझेंटेड बाय एफ आर ना आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू. आता या प्रत्येकाचे लॉज आहेत, स्टॅटिक फ्रिक्शनचा लॉज आहे, कायनेटिक फ्रिक्शनचे लॉज आहे, त्यानंतर रोलिंग फ्रिक्शनचे लॉज आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, ते आपण वन बाय वन पाहूया. आपण या ठिकाणी डेफिनेशन पाहिली की स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे नेमकं काय असते, व्हॉट इज अ स्टॅटिक फ्रिक्शन. नेचर ऑफ फ्रिक्शनल फोर्स आपल्याला कशा पद्धतीनं सांगता येईल त्याचं कन्सेप्च्युअल आयडिया आपण पहा. या ठिकाणी नेचर ऑफ फ्रिक्शनल फोर्स आपण काय केलं की या ठिकाणी एका टेबलावर एक ब्लॉक कन्सिडर केला, त्याला आपण स्ट्रिंग बांधली, एक पुली बांधलेली आणि त्याला ती वजन अटॅच केलं, आपण एका टोकाला वजन अटॅच केलं. वजन अटॅच केल्यामुळे त्या ठिकाणचा वेट काय होईल, ॲक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, खालच्या दिशेनं असेल, त्यामुळं त्या ठिकाणी काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शन विच प्रेसेस द सरफेस अँड द फोर्स एक्झर्टेड बाय सरफेस ऑन द ब्लॉक इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. त्यामुळं काय होईल की हा जो काही ब्लॉक आहे, हा ब्लॉक तुमचा, हा ब्लॉक काय होईल या ठिकाणी व्हर्टिकली या दिशेनं काय होईल, पुढच्या दिशेनं काय होईल, तो मूव्ज होईल. ज्या वेळेस आपण याला व्हर्टिकल फोर्स दिला त्यामुळं काय होईल, याच्यावर हा टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होईल विच इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, डब्ल्यू डब्ल्यू इक्वल टू एम जी, हा फोर्स त्याच्यावर कार्य करेल, त्या आकृतीमध्ये कार्य करेल. आणि हा झाला नॅचरल फोर्स, म्हणजे या ठिकाणी नॅचरल फोर्स ब्लॉक इन व्हर्टिकल डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल रिॲक्शन, त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण एखादा फोर्स त्या ब्लॉकवर इन्क्रीज करतो, वेट जर आपण इन्क्रीज केलं तर त्या ठिकाणी काय होईल, आपण इन्क्रीज केल्यामुळे त्याच्यामध्ये इफ अप्लाइड फोर्स एफ ऑन द ब्लॉक इज इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग वेट इन द पॅन द ब्लॉक इनिशियल रिमेन्स ॲट रेस्ट.
तिसरा आपल्याला सांगता येईल ऍट पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ अप्लाइड फोर्स ब्लॉक जस्ट स्टार्ट मूव्हिंग ऑन द सरफेस. पॅनमध्ये आपण जसं जसं वजन टाकत जाऊ तसं तसं काय होईल तो त्याच्यामध्ये तो फोर्स त्याच्यामध्ये इन्क्रीज होईल आणि एका पर्टिक्युलर लिमिटमध्ये तो काय होईल जस्ट स्टार्ट टू मूव होईल त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणलेलं आहे. दिस इज कॉल्ड अ स्टॅटिक फ्रिक्शन. दिस इज अ स्टॅटिक फ्रिक्शन. आता चौथा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे इफ अन अप्लाइड फोर्स इज फर्दर इन्क्रीजेस देन ब्लॉक इज स्लाइडिंग कंटिन्युअसली विथ युनिफॉर्म स्पीड. जसं जसं आपण त्याच्यामध्ये वजन इन्क्रीज करत जाऊ तसं तसं त्या ठिकाणी काय होईल फ्रिक्शनचं स्टॅटिक फ्रिक्शनचं रूपांतर कशामध्ये होईल कायनेटिक फ्रिक्शनमध्ये. म्हणून आपल्याला काय कन्क्लुजन सांगता येईल याच्यामध्ये हा प्रॅक्टिकलचा भाग झाला. याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येते की फोर्स ऑफ फ्रिक्शन एक्झिस्ट बिटवीन टू सर्फेस इन कॉन्टॅक्ट ओनली व्हेन वन बॉडी टेन्स टू मूव्ह ऑर स्लाइड ओव्हर दी अदर. म्हणजे आपल्याला जर त्या ठिकाणी दोन मटेरियल एकमेकांशी स्लाइड करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल इन कॉन्टॅक्टमध्ये त्यांना स्लाइड करावं लागेल आणि त्या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल. इन इक्विलिब्रियममध्ये लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्टिंग बिटवीन टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट इज इक्वल अँड अपोजिट टू अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्सच्या इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये त्या ठिकाणी असतात. वेन अ बॉडी इज स्लाइडिंग ऑन अ सर्फेस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन देन फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इन अपोजिट डायरेक्शन. त्या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन हा अपोजिट असतो. इफ द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इज चेंज देन द डायरेक्शन ऑफ लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑल्सो चेंजेस विथ कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड. देअरफोर फोर्स ऑफ फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स विथ मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. यालाच आपण मेकॅनिकल फोर्स असं म्हणतो. मेकॅनिकल फोर्सचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता पहिला लॉ आपल्याला त्या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनमधला लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. फर्स्ट लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन याच्यामध्ये टाईप ऑफ फ्रिक्शन आपण पाहिलेलं होतं. स्टॅटिक फ्रिक्शन कायनेटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शनची डेफिनेशन कायनेटिक फ्रिक्शनची डेफिनेशन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय फ्रिक्शन बिटवीन टू बॉडीज इन कॉन्टॅक्ट व्हेन वन बॉडी जस्ट मूव ऑर टेन टू मूव ओव्हर द अदर इज कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन बिटवीन टू बॉडीज इन कॉन्टॅक्ट व्हेन वन बॉडी इज स्लाइडिंग ओव्हर दी अदर इज कॉल्ड ॲज कायनेटिक फ्रिक्शन. किंवा डायनॅमिक ऑर स्लाइडिंग. तिसरं रोलिंग फ्रिक्शन. आता याच्यामध्ये कोणतं फ्रिक्शन लार्ज आहे तर या ठिकाणी सांगितलं द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन अँड फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन द रोलिंग फोर्स ऑफ रोलिंग फ्रिक्शन. फोर्स ऑफ रोलिंग फ्रिक्शन ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ रोलिंग फ्रिक्शन. त्यामुळं कायनेटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन द रोलिंग फ्रिक्शन म्हणता येईल. काय म्हणता येईल पहा या ठिकाणी. हेन्स स्टॅटिक फ्रिक्शन ग्रेटर दॅन कायनेटिक फ्रिक्शन अँड ग्रेटर दॅन द रोलिंग फ्रिक्शन. आता लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला सांगायचं असेल तर लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. आता आपण या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आपण वुडन ब्लॉक त्या ठिकाणी कन्सिडर केला. त्या वुडन ब्लॉकवर जेव्हा आपण पॅनमध्ये वेट ज्यावेळेस इन्क्रीज करत जाऊ वजन ज्यावेळेस शोज एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट टू व्हेरीफाय द फर्स्ट लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन हा फर्स्ट लॉ व्हेरीफाय करण्यासाठी ही अरेंजमेंट केलेली आहे. या अरेंजमेंटनुसार आपल्याला स्टॅटिक फ्रिक्शन काय सांगता येते बोर्डावर दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला सांगता येईल. पाय त्यामध्ये लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन
या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यामध्ये लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन यन बिटवीन द टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्टमध्ये लिहिलं आपण. एफ एल इज प्रपोर्शनल टू यन. आणि या ठिकाणी एक ब्लॉक आपण त्या ठिकाणी दाखवलेला, ब्लॉक अँड द सर्फेस याच्यामधला नॉर्मल रिॲक्शन आपण यन ने लिहिलेला आहे. ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो, फोर्स इज प्रपोर्शनल टू दिस नॉर्मल रिॲक्शन फॉर लिमिटिंग केस, म्हणून त्या ठिकाणी आपण लॉ काय लिहिलेलं, लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन, या नॉर्मल रिॲक्शनच्या प्रमाणामध्ये बदलल्या जातो फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन. म्हणून आपण मॅथमॅटिकली लिहिलं फोर्स ऑफ लिमिटिंग, या ठिकाणी एफ एल न लिहिलं, लिमिटिंग फोर्स हा नॉर्मल रिॲक्शनच्या प्रमाणामध्ये असतो, म्हणजेच एफ एल इक्वल टू म्यू एस अँड टू एन, म्हणजेच या ठिकाणी म्यू एस म्हणजेच कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल टू एफ एल डिवायडेड बाय एन, या फॉर्म्युल्यानं आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. हे झालं स्टॅटिक फ्रिक्शन, आपल्याला रिप्रेझेंट करता येईल स्टॅटिक फ्रिक्शन.